कैलासवासी राजू यादव यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन कार्य करू। सतीश पाटील खडकलाट येथे कैलासवासी राजू यादव यांना अभिवादन। कैलासवासी राजू यादव यांच्या स्वप्नातील गावाची निर्मिती करण्याचा मनस होता, पण राजकारणात होणारे बदल, नवनवीन कार्यकर्त्यांची पक्षात पडणारी भर आणि सर्वांच्या विचारातील असमतोलपणा यामुळे सुधारणेत व्यत्यय येत आहे। पण पुढील काळात पुन्हा कैलासवासी राजू यादव यांच्या विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करणार आणि त्यांच्या स्वप्नातील गाव निर्मिती करणार असल्याचे मत ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केले। ते राजू यादव यांच्या 16व्या स्मृती दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते। प्रारंभी बंडा सरदार यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले। ग्रामपंचायत माजी सदस्य वासू गावडे आणि सतीश पाटील यांच्या हस्ते कैलासवासी राजू यादव यांच्या सभागृहातील प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। सतीश पाटील पुढे म्हणाले, राजू यादव हे गावासाठी अनेक मोठमोठे स्वप्न पाहिले होते, पण आजचे राजकारणात थोडे विस्कळीत झाल्याने ते स्वप्न पूर्ण करण्यात व्यत्यय येत आहेत। यामुळेच आज राजू यादव यांच्या विचाराचे कार्यकर्ते आमच्यापासून लांब झाले आहेत। प्रोफेशनल राजकारणामुळे अनेकांचे मन दुखावले आहेत। या पुढील काळात सर्व काही बाजूला ठेवून राजू यादव यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र घेऊन गावातील उर्वरित कामे करणार असल्याचे सांगितले। त्या आपण सर्वांना माहीत आहे, त्या गावात पेवरपडा असून दे किंवा रोड असून दे, पाण्याची जी स्कीम आहे ती राजू यादव यांच्या अधिकाराखाली झालेली आहे आणि ती आज अगदी यशस्वीरित्या आपल्या गावामध्ये सुरू आहे। आणि परत जी काही कामं राहिलेली आहेत ती संपूर्ण कामं आमचे जे राजू यादव वाढल्यानंतर ज्यांनी जबाबदारी घेतली आपल्या काँग्रेस पक्षाची, ते आमचे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यनारायण पाटील, त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायत आहे वासू गावडे, व्हाईस चेअरमन कुमार पाटील, राकेश चिंचणे, नासर तहसीलदार, त्या सर्व काँग्रेसचे ह्या खडकलाट गावामध्ये निवडून आलेले आहेत आणि त्याचे आपल्या हातात ज्या सत्ता आहे त्या सत्तेचा संपूर्ण चांगला वापर करत आज खडकलाट गावामध्ये राजीवांची शिफारी घेऊन त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्या कामाला तोंड नाही। आज खडकलाट गावामध्ये गावामध्ये कुमार पाटील असून किंवा वासू गावडेंनी आणि सत्यसंघांच्या सहकार्यानं आणि गणेशांना आणि प्रकाशांना महत्वाचं मी सांगायचं ठरलो, गणेशांना आणि प्रकाश अण्णांच्या सहकार्यानं जे काही काम आज गावामध्ये सुरू आहे त्या कामाला बरोबर तोंड नाही। आज खडकलाट गावामध्ये जी कामं झालेली आहेत ते संपूर्ण काम प्रकाश अण्णा आणि गणेश अण्णा यांच्या मार्फतच आहे। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील म्हणाले, कैलासवासी राजू यादव यांचे स्वप्न होते की महालक्ष्मी तलाव सुशोभीकरण करावे, त्या दृष्टीने काम सुरू असून माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून तलाव सुशोभीकरण करण्यासाठी 90 लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगितले। यावेळी सुनील शिंदे मनुचवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले। रोहित यादव यांनी राजू यादव परिवारातर्फे सर्वांचे कृतज्ञता व्यक्त केले। त्या ठिकाणी आपण समजदार माध्यम मंडळी तसेच त्यांचे कुटुंबीय आणि गावातील व्यक्ती त्या ठिकाणी हजर आहे। माननीय कैलासांना राजीव यादव यांनी माननीय नेपाळीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी जे आपल्या खडकलाटसाठी जलनिर्मल योजना जी सर्वप्रथम गावात खडकलाटीची निवड केली त्यामध्ये जवळजवळ 12 कोटीची स्कीम ही आमदार काकासाहेब पाटील यांनी खडकलाटला आणून देऊन खडकलाटचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला। राजीनाम्याच्या पश्चात त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला एक वाटत दाखवलं होतं त्याप्रमाणे आम्ही म्हणजे आतापर्यंत पण चालत आलेलो आहोत आणि त्या पुढच्या काळात पण त्यांनी जे एक स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्यान चालू आहोत। पण पहिलाच जरा पहिल्याचं राजकारणाचं टाईप वेगळं होतं आणि जरा आताचं वेगळं आहे, कारण वरचे लोक पण त्या टाईपनं होते, तसंच आम्ही पण कार्यकर्त्यांना सांभाळत होतो, पण आता ते जरा सगळं कमर्शियल झालेलं आहे त्याच्यामुळं मी काय म्हणजे स्पष्टच बोलतो, त्याच्यामुळं म्हणजे काही राजीवना प्रेमीना देखील थोडंफार आम्ही म्हणजे मदत करण्यात किंवा साथ देण्यामध्ये कमी पडलो असतील,
यावेळी राकेश चिंचणे, अशोक यादव, सुनील पाटील, नामदेव चव्हाण, रघुनाथ घाटके, रमेश पाटील, संतोष अंकली, विजय खोत, निजामुल्ला, दिलीप शिंत्रे, भीमा बडके, चन्नप्पा थरकर, सुदाम हेगडे, शाकिब अत्तार, प्रल्हाद माळगे, विशाल मुरारी, इलियास लाटकर, लक्ष्मण संकाजी आदीसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौकात ट्रॅक्स असोसिएशनच्या वतीने राजू यादव यांना अभिवादन करण्यात आले. राजू यादव मार्गावरील फलकाचे पूजन माजी काडा सदस्य सुभाष कुंभोजी यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तर परकुटे गल्लीतील आयोजित अभिवादन कार्यक्रमात बंडा सरदार यांच्या हस्ते डिजिटल फलकाचे पूजन करून अभिवादन अर्पण करण्यात आले. या ठिकाणी ट्रॅक्स असोसिएशनचे पदाधिकारी, परकुटे गल्लीतील तरुण वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.